अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनाचा धोका लक्षात घेता आपल्या जीवनाची पर्वा न करता डॉक्टर कोरोनावर लढत आहेत। त्यांना पुरेशा प्रमाणात सुरक्षा प्रदान करण्यासाठी लोहारा येथील माणुसकी रुग्णसेवा ग्रुपच्या वतीने डॉक्टर आरोग्य सेविका यांना सुरक्षा किट भेट देण्यात आली। किटमध्ये फेस शील्ड, मास्क, सॅनिटायझर व कोरोनावर प्रतिरोधक आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे पण मोफत वाटप करण्यात आले आहे। आरोग्य केंद्रात श्री सुमित पंडित यांनी भेट दिली असता फेस शील्ड आणि सॅनिटायझर, ग्लोव्ज आणि चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे एक फार्मासिस्ट या नावानं आभार मानतो। धन्यवाद। ओके, आज इकडे काय कार्यक्रम घेण्यात आला? आज मानसिक रुग्णसेवा ग्रुप जळगाव तर्फे लोहारा मानसिक ग्रुपतर्फे आज प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सॅनिटायझर आणि मास्क नंतर सेल्फ जे असतं डॉक्टरांसाठी ते त्यांना मोफत या ठिकाणी देण्यात आले। आपण पाहतो की आरोग्य सेवेसाठी मित्रांना या ठिकाणी झटणारे जे डॉक्टर्स आहे आज ते आज मरणाच्या दारात आज उभे आहे असं तुम्ही म्हणून जागा। पोलीस आणि डॉक्टर हे खरे योद्धे कोरोनाशी आज लढत आहेत, म्हणून या ठिकाणी मानसिक ग्रुपने हा उपक्रम राबवला आहे। माणुसकी समूहातर्फे काहीतरी वेगळं करण्याचा नेहमी प्रयत्न असतो। आज आरोग्य केंद्र लोहारा इथे माणुसकी समूहातर्फे जे काही मेडिकल किट असेल, जे डॉक्टर आणि नर्स फील्डवर काम करतो आहे या कोरोनाच्या महायोद्ध्यामध्ये, तर त्यांना आज गजानन क्षीरसागर, चेतन पाटील, राहुल रायमुळे, ज्ञानेश्वर पंडित, सुमित पंडित स्वतः इथे आता इथे वाटप करण्यात आलेले आहे। आणि द रिअल फॅक्ट, कफन को जेब नाही होती वाक्यमध्ये तर समजून आम्ही काम करतो आहे। उद्या रक्तदान शिबिराचं देखील माणुसकी ग्रुप जळगावतर्फे आयोजन करण्यात आलं आहे। तरी नांद्रा हवेली येथे जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे ही विनंती। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।